सोलापूर येथील प्रयोगशील शेतकरी आनंद शेटे यांची यशोगाथा शेवटपर्यंत नक्की बघा. सोलापूर पासून 10 किलोमीटर अंतरावर डोणगाव येथे आनंद शेटे राहतात. त्यांनी आपल्या शेतात नवीन प्रयोग करायचं ठरवलं आणि 3 एकरात कढीपत्त्याची लागवड केली. जवळपास 10 वर्षांपासून ते कढीपत्त्याची शेती करत आहेत. विशेष म्हणजे यातून त्यांची वर्षाला लाखोंची कमाई देखील होत आहे. शेटे यांच्या 3 एकर बागेत लावलेल्या कढीपत्त्याची छाटणी दर 4 महिन्याला केली जाते. दर छाटणीला या कढीपत्त्यांना वेगवेगळे दर मिळतात. कढीपत्त्याला 50, 40 तर कधी 35 रुपये याप्रमाणे दर मिळतो. दरम्यान शेटे यांना कढीपत्त्याच्या विक्रीतून वर्षाला 3 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळते. कढीपत्ता म्हणून हे पीक आहे. एकदा छाटणी केलं की वर्षातून 3 वेळा हे पीक येत आहे. प्रत्येक छाटणी केल्यानंतर 4 महिन्यांनी एकदा छाटणी करावं लागते. आता ही शेती करण्यापूर्वी कढीपत्त्याची त्याचं मार्गदर्शन कुठं केलं आणि त्याची माहिती कोणाकडून घेतली? मार्गदर्शन म्हणताना असं दुसऱ्या शेतकऱ्यांचं बघून आम्ही, आमच्या काकांनी केली होती अगोदर शेती कढीपत्ता, त्यांचं बघून आम्ही, काकांचं बघून आम्ही पण हेच कढीपत्त्याचं पीक केलं. आता कढीपत्ता पीक लावण्यापूर्वी त्याची जमिनीची मशागत, जमिनीची मशागत करावं लागेल, खत घालून मग त्याला ट्रॅक्टरने नांगरटी करून मग परत आपल्याला किती फुटी लावायचं, 4 फुटी 3 फुटी त्याप्रमाणे सऱ्या सोडून मग त्याची बियाचं बियाणे टोकन करावं लागतं. आता ह्याची लागवड केल्यानंतर त्याचं उत्पन्न किती दिवसात? उत्पन्न 1 वर्षाने उत्पन्न चालू होते. लागवड केल्यापासून 1 वर्षापासून ते चालू होते. आता लागवड करत असताना याच्यावर फवारण्या वगैरे सारखा कंटिन्यू 8-8 दिवसाला फवारण्या करावं लागते. सारखा बुरशीनाशक, कीटकनाशक, करपा पडतंय, डाग पडतंय. कीटकनाशक म्हणजे अळ्या गुंडात येतं. पाण्याचं कसं नियोजन? पाण्याचं मोकळं पण चालते, ड्रीप आहे. आता याचं किती महिन्याला याची मार्केटसाठी पोड होती? म्हणजे 4 महिन्याला एकदा आम्ही त्याची छाटणी करतो. आपण किती एकर लावला? माझं 3 एकर बाग आहे. आता 3 एकराचे 4 महिन्याला त्याची पोड होती तर 1 एकरात साधारण किती? कसं आता प्रत्येक छाटणीला वेगवेगळा रेट राहत आहे. कधी 50 रेट मिळते, कधी 20 रेट मिळते. आता चालूला 10 रुपयाचं रेट मिळाला असं असतं ते. आता आपण मार्केटला विकताना व्यापाऱ्यांना किंवा मार्केटला विकताना कसं? आम्ही स्वतः विकत नाही, ते आम्ही व्यापाऱ्याला देतो. व्यापारी मार्फत माल जाते आमचा. तू कसं किलोवर घेतात? हा, किलोवरती माल घेते. त्यांनी मी ते सांगितलं की एका छाटणीला 10 रुपये मिळते, एका छाटणीला 30 रुपये, एका छाटणीला 50 रुपये पर्यंत आम्हाला रेट मिळते किलो. जास्तीत जास्त 50 ते 60 पर्यंत मिळते. आता हे कढीपत्ता याच्यावर आभाळ आला किंवा पाऊस आला मग सतत औषध मारावं लागते. 8-8 दिवसाला ह्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त करपा आणि डाग पडण्याची शक्यता जास्त असते. ह्याला आता करपा आणि करप्याचे डाग पडले तर काय नुकसान होतं? नुकसानमध्ये काढून टाकावं लागतं. व्यापाऱ्याला माल चालत नाही, 1 नंबर माल लागते मार्केटला. आता याची वार्षिक उलाढाल किंवा 4 महिन्याला किती उलाढाल होतं? आता एकरी तसं बघितलं तर 1 लाख रुपये उत्पन्न निघते. 1-1.5 लाख रुपये एक, हा, 4 महिन्याला. आणि मग वार्षिक एकरी 3 लाखापर्यंत होते, 2.5 ते 3 लाखापर्यंत. शेतकऱ्यांना काय आव्हान करतात? शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे, चांगला आहे. एवढंच की जरा मशागत जास्त आहे, औषधाचा खर्च जास्त आहे, एवढं सगळं नियोजन करावं लागतं. आता हे सगळं लावत असताना याच्यासाठी जमीन कशी असते? जमीन 1 नंबर पाहिजे त्याला. दोन ह्याची पण चालते जमीन. थोडं खडकाव मुडीवरची असले तरी पण चालते. पाणी निचरा व्हायला पाहिजे जेणेकरून पाणी नाही थांबायला पाहिजे रानामध्ये. शेटे यांची शेती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.